आणि आता बातमी पुण्यातून। पुण्यासाठी पीएमपीएल बस गाड्या पुरवणाऱ्या ठेकेदारांचा आज संप आहे। अचानक पुकारलेल्या या संपामुळे नागरिकांचे हाल होणार आहेत। 3 महिन्यांपासूनचं बिल थकल्यामुळे ठेकेदारांनी हा संप पुकारलाय आणि अचानक पुकारलेल्या या संपामुळे शहरात सध्या पीएमपीएल बस गाड्यांची संख्या कमी झाली आहे। आणि याच संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे, थेट पुण्यातून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चंद्रकांत, पीएमपीएलच्या बसगाड्या जे ठेकेदार पुरवतात त्यांनी हा संप पुकारलेला आहे, नेमकी त्यांची काय मागणी आहे? त्यांचं 3 महिन्याचं 90 कोटीचं बिल थकलेलं आहे। असे 4 ठेकेदार आहेत, ओलेक्ट्रा कंपनी मेजर आहेत, तिच्या सगळ्यात जास्त बसेस आहेत, म्हणजे 900 बसेस 2100 पैकी रस्त्यावरनं गायब झालेत, तेही इलेक्ट्रिक बसेस। त्यामुळं जवळपास निम्म्याला निम्मा फरक पडलाय, म्हणजे 60% फरक पडलं मी तर म्हणेल। पण आज होळी सण असल्यामुळं, सुट्टी असल्यामुळं तेवढं प्रवाशांची गर्दी कमी, तरी पण प्रवाशांचे हाल होत आहेत। ही बघ, आत्ता फक्त पालिकेच्या बसेस रस्त्यावर आहेत, ह्या ज्या बसेस दिसत आहेत ह्या पीएमपीच्या स्वतःच्या बसेस आहेत, आणि पीएमपीच्या फक्त किती 900 बसेस आहेत आणि खाजगी बसेस 1100 आहेत। म्हणजे बघ, पीएमपीने जवळपास 60% वाटा आता खाजगी ठेकेदारांना दिलं, त्याच्यामुळं पूर्णपणे पीएमपी परावलंबी बनलेली आहे। याचा फटका हा थेट पीएमपी नाही तर प्रवाशांनाही बसतोय। म्हणून आता हे बघ, सगळे प्रवासी आता तुला कुठे कॉलेजला जायचं होतं, काय झालं बस बंद झाली? नाही, कॉलेजला जायला बसच नाही त्या रोडला, बस नाही। कुठल्या साईडला जायचं होतं तुला? औंधला। कधीपासून नाही बस? सकाळपासून, अर्धा तास। हे बघ, काल दुपारी 4 वाजता यांनी संप पुकारला होता, तुम्हाला कुठे जायचं? चिंचवडगावला जायचं। अर्धा तास झाला, उभा बसच नाही, बसच नाही, संप पुकारलाय खासगी ठेकेदार। माहिती माहिती आहे, आता त्याचा फटका तुला कसं हे काय पब्लिक त्रास होतो पब्लिकला बहुत, सकाळपासून थांबलोय, अर्धा तास झालं पण बसच नाही चिंचवडगावचे। म्हणजे ही फक्त प्रातिनिधिक प्रतिक्रिया आहेत काही। आपण बस डेपोचे मॅनेजर, मला सांगा काय झालंय नेमकं, संप का पुकारले त्यांनी? नाही, आम्हाला पण नाही सांगायचं काय झालंय ते। नियोजन करतात? आम्ही एकाकडे एक गाडी सोडतोय पद्धतशीर, म्हणजे लोकांची प्रवाशांची आम्ही सोय करतोय। एक गाडीचा जर गॅप असेल तर एकाकडे एक गाडी ऍडजस्ट लोकांची करून पाठवतो। पहिली फ्रिक्वेन्सी किती मिनिटाला होती बसची? आता किती? बोसरीला 10 मिनिटाला होती फ्रिक्वेन्सी, आता 20-25 मिनिट चालतात। म्हणजे एवढा गॅप पडतो? आज सुट्टी असल्यामुळे गर्दी पण नाही, मानवतेची गर्दी नाही। मी उद्या फटके बसू शकतो? उद्या जरा गोंधळ होईल, जरा थोडा गोंधळ होईल असं वाटतंय आम्हाला। बघ, ही त्यांनी स्पष्ट सांगितलं आज सुट्टी असल्यामुळे तेवढा फटके बस, तरी पण रिक्षावाल्यांनी लुटायला सुरुवात केलेली आहे, तुला सांगतो प्राजक्त। एकंदरीतच या संपामुळे म्हणजे पुणेकरांना मनस्ताप होतोय हेच पाहायला मिळतंय। चंद्रकांत, अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।